दूध संघ निवडणूक बचाव कृती समिती पॅनल उभं करणार. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक दूध उत्पादक संघ बचाव कृती समिती पॅनल करून लढवणार आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत अध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली. पॅनल तयार करत आहोत. जिल्हा संघाची आर्थिक परिस्थिती बघितली तर आज हे सर्व नेते मंडळी आणि सर्व पक्ष मिळून आघाडी करायला लागलेले आहेत. संघाची पहिली आर्थिक परिस्थिती बघितली तर संघ जवळजवळ 40 ते 45 कोटी रुपये शिल्लक होता संघाची ठेवून मागच्या पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी. आज संघ 30 ते 35 कोटी सोट्यात आहे. आणि विषय असा आहे की संघाचं इलेक्शन लागल्यावर ही सगळी नेते मंडळी एका जागेला येऊन संघाची परिस्थिती बाजूला ठेवून आज सगळी ही मलई गाठासाठी एक जागेला या लागलेली आहे. संघाची जवळजवळ 200 ते 300 कोटीची मालमत्ता हाय, ही सगळी लुटाचं काम दिसा लागले यांचं. तेव्हा म्हणून आम्ही पॅनल तयार करायला लागलेलो आहोत. सद्यस्थितीत दूध संघाला 104 कोटी रुपयांचा तोटा आहे. 30 कोटी रुपये कर्ज झाले याला विद्यमान तसेच माजी संचालक जबाबदार आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. संघाचे दैनंदिन दूध संकलन 4 लाख लिटरवरून 25,000 लिटर इतकं कमी झालं आहे. भ्रष्ट साखळीमुळे दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे असा आरोपही करण्यात आला. आजी माजी आमदार यांच्यासह मातब्बर पुढारी यांच्याकडे दूध संघ असताना तो कर्जबाजारी झाला कसा? दूध संघाची स्थावर ही स्वतःची असल्याप्रमाणे निर्णय घेणाऱ्या संचालकांना आवर घातला पाहिजे. बचाव कृती समिती स्थापन झाल्यापासून भ्रष्ट कर्मचाऱ्यांकडून 36 लाखाची वसुली केली गेली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांना कृती समितीने पाठपुरावा करून बडतर्फ करायला लावलं. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे. दुधाची बिला आता दर 10 दिवसाला दिली जातात. जिल्हा दूध संघाचे प्रशासकीय मंडळ हटवून खासगी प्रशासक नेमण्यात बचाव समितीने विरोध केला. तालुका संघ निर्मितीसही विरोध केला आहे असेही औताडे म्हणाले. येत्या सोमवारी बचाव समितीचा पॅनल जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले जातील असेही सांगण्यात आले आहे. संघाचं ते सर्क्युलर 4 लाख लिटर होतो, त्यानंतर आता 20 ते 25 हजार लिटर आलेलं आहे. आता ही संघाचं जे धवल क्रांतीचं नवल असं ते वाढवण जे म्हणतात, त्याचं धवल क्रांतीचं नवल राहिलेलंच नाही. आता हा संघ जर बंद पडला तर ह्यात दूध उत्पादक शेतकरी जे आता जे आपलं जे दूध उत्पादक शेतकरी आहेत कोरवाडी सेना हे येऊन इथून पुढच्या काळामध्ये चांगला चालावा, संघाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, मग हे नेते मंडळी ह्याच्यामध्ये काय करू शकत नाही. कारण प्रशासकीय संघावर येणं हीच त्यांची मोठी नामुष्की आहे. आता आम्ही जे काय जे केले त्यानंतर ते एक अनुपत्रक छापलं हे त्यात टोटल म्हणजे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रतिनिधी समुदायाला सांगितलं नमस्कार. त्यानंतर आम्ही सगळं टोटल त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. आता आम्ही आतापर्यंत प्रति समितीने केलेलं कार्य त्यानंतर जे काय करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ते नमूद केलं. यावेळी थोडक्यात जाहीरनामा म्हणून नाही तर जाहीरनामा जे ज्यानंतर पॅनल तयार होईल त्यानंतरचा पुढे आम्ही परत त्यानंतर एक जाहीरनामा छापणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही जे काय केले आणि इथून पुढे आम्हाला जे काय करावं वाटतंय कामाचा थोडा आढावा आम्ही छोटस हे तयार करून सगळ्यांना आम्ही तिथे पोहोचवणार आहे. त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची भेट घेणार आहे आणि आमचा जे इलेक्शन कमिटी केलं त्याच्यामधला जो कार्यक्रम आहे सोमवारी आम्ही म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज आणि उद्या सुटते कारण फॉर्म खरेदी केले. सोमवारी आम्ही ते प्रथम जेवढे जे तयार होतील ते दाखल करणार आणि त्यानंतर टोटल पॅनल तयार करून परत सगळ्या संबंधित विषय प्रवर्तकांना प्रवृत्त करून त्याच्याशी आम्ही पूर्ण पुढील काम चालू करतो.